स्वागत करते हैं भारतीय जाति के मी माझा सगळे मी शिकार घेता सक्रिय होतो
शिकारीचे टायमाला कधी मला पास रेडीला येत नाही. एक लक्ष द्या, काल अजित दादांनी सुद्धा कोणत बोल घातला असं नाही, रे कधी बोलत नाही, कधी भेटत नाही, काम असलं तर देतो, पण काल ते घेतले धुतो मी 50-40 आमदार अशी बोल आयुर्वास करायचं म्हणून काय करायचं. मित्र सगळ्यात आपले यंग जे टीम आहे ते सगळ्याला बोलतो, दादा सांगितलं दादा असं असे याची जबाबदारी माझ्यावर राहिली. काय होईल आमच्या काय होईल माझ्यावर सोडा म्हणजे काय होतं मी मला माहिती म्हणजे मी सगळ्याशी बोललो. म्हणजे हे जे आमदार आहेत आणि हे सेनेचं झालेलं बंड सुद्धा खाली ग्राउंड लेवलला आणि हे जे पक्षाचं चिन्ह मागे त्याला काय करावं लागतं, त्याला तीन चौथाई बर का, तीन चौथाई खाली सगळे जिल्हाध्यक्ष सगळे फ्रंटलचे सगळे फुटावं लागेल, त्यावेळेस ते मिळते. त्यांनी काय घेता जसं नाही काय नाही गेले तर डोंगरलाही चांगले झाडं लय चांगले त्यातल्या काय आमदाराचे आम्ही माचारचे झाले ना, त्यांना आम्ही दाखवले त्यांना हे केलंय पण हे टिकणार नाही. लक्षात घ्या, राष्ट्रवादी तुम्ही हजेन कुंडून ठेवले का आम्हाला फक्त हॉटेल करून दिलते. पण मी म्हणलं इथं झोप येत नाही हॉटेलला, आमदार नाही असं झोपी द्या आपण त्यांना त्या हॉटेलला झोपेल. पण कसं मीच सांगितलं होतं की सगळे आमदार एकत्र राहिले तर चर्चा होती एकामेकात संवाद होतो म्हणून सगळ्याला आम्ही हॉटेलला थांबलो होतो, नाही तर हॉटेलला आपल्यासारखे ते जमत नाही. तर तिथं आत्तासुद्धा काँग्रेसचे आमदार एकीकडे सेनेवाले गो हॉटेलला गेले, भाजपवाले इकडे खाली त्यांच्या आता डोक्यात आता कोणी पालकमंत्री व्हायला गेलोय, कुणी राज्यमंत्री व्हायला गेलोय, गृहमंत्री व्हायला गेलोय, त्यांच्या डोक्यात तो गोंगाट आहे. आणि राष्ट्रवादीचे जे सगळे आमदार आहेत ते मात्र आहेत ठरते काम करत. मी गेल्या 2-3 दिवसामध्ये मी तुम्हाला फोटो सांगत नाही, मी 42 कोटी रुपयाची ऑर्डर आणले, 42 कोटी रुपये हे सोडून बघा, हे सोडून 42 कोटी आणि उद्या परत जायचं 50 कोटी अजून आणायचं. आता 83 कोटी रुपयाच्या बंधाऱ्यांचे काम आपल्या तालुक्यामध्ये मंजूर आहेत, केंद्र झाले. मी अजून जाहीर करत नव्हतो, पेपरला देत नव्हतो का, तर बीड जिल्ह्यात आपण 1 नंबर असलं की बाकीचे म्हणजे गॅरंटी पैसे कसे आले, पण मी आज जाहीर करत नव्हतो 83 कोटी रुपयाचे बंधारे आपले आता केंद्र आहे. 13 कोटी रुपयाचे आपल्या त्याच्यामध्ये 38 कोटी रुपयाचे रस्त्याचे काम आहेत, 38 कोटी रुपयाचे रस्त्याचे काम आहे. सुरडीच्या आश्रमशाळेची ओपन करून पाहिजे सगळं, मी काय थोडं बोलत नाही. काल 9 कोटीची सुरडीच्या आश्रमशाळेची टेंडर निघाले बरोबर ना, आणि अजून 2 रस्त्याचे टेंडर काल निघाले, बांधऱ्यांचे टेंडर, सगळं तुम्हाला याच्यावर नेटवर पाहायला सगळं काय हे सगळं आहे. आणि ह्या ज्या ऑर्डर आहेत आज फक्त ग्रामीणाची ऑर्डर, ते सचिव नसल्यामुळे राहिली ग्रामीणाची, आणि आदित्य ठाकरे भेटले नाही म्हणून याची. आता ते बिचारे त्या नात्याला आपण ते सहाय्या म्हणलं म्हणजे ते आमचं काय झालं हे काय त्याचे राज्यमंत्र्यावर टाकलं आम्ही आदित्य गडकरी काय खाणे आता ह्याच्यावर बोल का घरी चलते दादा, आता दुसरीकडे जायचं म्हणलं की ऊस जात नाही, ऊस पुढच्या वर्षी जाणार ऊस जेवढे लावता येईल तेवढे लावा, याच्यात आता त्याच्यात आतमध्ये पाहायला गेलं की त्यात काही अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला. मिलन पॅकर्स खडा मसाला.